मी देखील एक मराठा समाजातला आणि शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे, त्यामुळे मला यांच्या सर्वांच्या भावना मला माहीत आहेत. आणि कुठेही मी कधीही कुणालाही खोटं आश्वासन कधी दिलेलं नाही, कुणाची फसवणूक मी केलेली नाही. मी ती फसवणूक करणारही नाही. मराठा समाजातल्या माझ्या भावानो, मी आपल्याला आवाहन आणि विनंती करतो की टोकाचं पाऊल उचलू नका, थोडा धीर धरा, थोडा वेळ द्या. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि होतील. आणि त्याचबरोबर आपला मराठा समाजातल्या मुलांचा तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या मागे आपल्या मुलाबाळांची आपल्या परिवाराची ते थोडा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आणि तर खऱ्या अर्थाने यामध्ये सरकार म्हणून पूर्णपणे या मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल पूर्ण कटिबद्ध आहे. पूर्ण ही जबाबदारी आमची आहे आणि त्यासाठी जे जे काही लागेल ते आम्ही नक्की करणार आहोत. मराठा समाजाला ज्या सोयीसुविधा आम्ही देतो आहे त्याचंही आम्ही लोकांना माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर काही सूचना ज्या आहेत आपल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आहेत. मराठा समाजामध्ये जे सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून जो लाभ मिळतो त्याचे देखील मराठवाड्यामध्ये कॅम्प घेण्याच्या सूचना दिल्या. जे जे हे आरक्षण मिळेपर्यंत जे जे लाभ आहेत ते लाभ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मराठा समाजाला कसे मिळतील यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत. म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन आणि विनंती करतो माझ्या मराठा समाजातल्या बांधवांना, कारण मी देखील एक मराठा समाजातला आणि शेतकऱ्याचा मी मुलगा आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे, त्यामुळे मला यांच्या सर्वांच्या भावना मला माहीत आहेत. आणि कुठेही मी कधीही कुणालाही खोटं आश्वासन कधी दिलेलं नाही, कुणाची फसवणूक मी केलेली नाही. मी ती फसवणूक करणारही नाही, कारण माझ्या राजकीय आयुष्यामध्ये मी आतापर्यंत जे बोललो ते केले, दिलेला शब्द पाळलेला आहे. आणि त्यामुळे मी मराठा समाजाला पूर्वी शब्द दिला आहे की मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीमध्ये टिकणारं, नियमाचं मराठा समाजाला आरक्षण इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता हे मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आणि एकदा द्यायचं, निर्णय घ्यायचा आणि परत ते रद्द व्हायचं हे असं कुठलंही खोटं काम आम्ही करणार नाही. आमचं सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूचं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे करायचं ते आम्ही करणार आहोत. आणि हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, पुन्हा एकदा आवाहन करतो की अतिशय टोकाचं पाऊल घेऊ नका. आपल्या मागच्या परिवारातल्या मुलाबाळांचा विचार करा, आईवडिलांचा विचार करा. आणि तुमची तुमच्या परिवाराला आवश्यकता आहे आणि हे मराठा समाजाला आरक्षण जे आहे बघा, आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार पूर्णपणे बाजूने आहे. आणि मी हेही सांगतो मराठा समाजाला हे माहीत आहे की अधिसंख्य पदं जी देण्याचा जेव्हा निर्णय झाला, विचार आला किंवा त्यावेळचा प्रसंग आला, त्यावेळी याच एकनाथ शिंदेने पुढं येऊन सांगितलं परिणामांची सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. याला जे काही परिणाम होतील ते भोगण्याची तयारी माझी आहे. आणि आज 3,500 ते 4,000 मराठा समाजाचे विद्यार्थी आज काम करत आहेत, नोकरीवर आहेत. आणि त्याचबरोबर मराठा समाजाला ज्या ज्या वेळेत अशा प्रकारचे प्रसंग आले तेव्हा मी स्वतःहून त्या गोष्टी अंगावर घेतलेल्या आहेत. त्यामुळे जे जे काही त्यांना लाभ जे देत आहेत ते लाभ युद्धपातळीवर कसे मिळतील याचा देखील निर्णय आम्ही घेतला आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा अपील करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. आत्महत्या हे अगदी म्हणजे न परवडणारं परिवाराला आणि समाजाला हे काम आहे.